सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊ या भरारी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गुगल यारी सचिन तो जनहित मे है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग डेई कॅफे मे चिल मारू यारा सेल्फी बार बार शेअरिंग का जमाना सुनना वाईफाय वाला प्यार भारी सरप्राइज है यार माँ भाई गिफ्ट हाँ पकड़ थैंक यू दादा अतनी रो दादा या कौन उघडून तर बघ आवडला का रंग खबर अगाशी काय बघतेस माझ्याकडे तुझ्यासाठीच आहे गप्पा बस तुझा काय आम सायनी परीला कळलं ना नक्की तुमच्यात भांडणं होतं अरे हिबा 100 वर्ष आयुष्य हे आणि आला थँक यू बाय बाय क्या बात आहे परी म्हणजे नॉर्मली दिवाळीत लोकांच्या घरी लक्ष्मी येते तुझ्या आयुष्यात साक्षात नारायण चला पूजा घालूया मग धावाल गप्रे तू परी तुमचं परत जुळलं काही चुळलं बिलं नाही मला काय टोल नाका लिप दिली काय झालं कसं तुझं नेहमी सारखं कोंबड्यासारखं केकटून मी त्याला लिफ्ट वगैरे नव्हती दिली दादाने त्याला माझ्यासोबत गाडीत पाठवलं होतं प्रवासात कंपनी म्हणून कळलं आणि त्यात हायवे वर इतकं ट्रॅफिक लागलं इतकं ट्रॅफिक लागलं ना 16 तास मी अडकलो होतो गाडी काय 16 तास ट्रॅफिक मध्ये तू आणि तो मग काय मग काय गाण्या बिण्याच्या भेंड्या खेळात की नाही हम तुम एक गाडी मे बंद हो डिंग 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 और ट्रॅफिक लग जाय गर्ल्स जस्ट इमॅजिन गाडीच्या मागच्या सीटवर ट्रॅफिक मध्ये परी आणि विनीत गाण्यांच्या भेंड्या खेळतायत सुनो कहो कहा सुना कुछ हुआ क्या तुम्ही क्या मला ना माला मारण्यापेक्षा तू असं दुसऱ्यांचं सामान उचलून ना आणायचं होतं मी काही उचलून वगैरे आणलं नाही कळलं ना दादाने पाठवलं त्याला गाडीमध्ये तुझ्या गाडी होता मग तू तू किती दिवसांनी भेटलो तुम्ही भांडाय का तेच सांग ना हिला
माझीची भांडण्यापेक्षा आहे ना जरा घरून काय फराळ बिराळ आणला असेल गोड जोड ते खायला दे. मी घरी बघते. ए धवल धवल मी आणलंय गुलाबजाम, रसगुल्ला, रसमलाई, करंजा, चकल्या पण दिल्यात आणि माझी फेवरेट मँगो बर्फी सगळंच दिलंय बाबांनी. बस बस अगे बस पगली अब रुलाएगी या कॅन्टीन में जाके खिलाएगी भी. हा खिलाऊंगी ना. कुठे त्या बॅगा, कुठे खायच्या बॅगा? हे काय या बॅग मध्ये? या बॅगेत त्या बॅग आहेत. मग चला लवकर. ए आणि काय चला काय लगेच, आम्ही आत्ताच आलोय ना धवल. रेणू एक काम करूया, आधी आपण पटकन फ्रेश होऊया आणि मग आम्ही इथेच भेटतो ना कॅन्टीन पाशी तुला. लवकर या, लवकर या, 2 मिनिटं देतो, 1 मिनिटात या. चला झालं जाऊ आता. हा व्हेरी गुड. आता असे पाणी घाल. हा चल रेडी. असे इकडे नको बघूस. मग माझा चेहरा कसा येणार? डोंट वरी असे. हे बघ तुझा चेहरा नाही दिसला ना तरी तुला वाटणारा आनंद आहे ना तो आपल्या फोटो मध्ये बरोबर दिसणार आहे. ओके आणि आपल्याला काय महत्वाचं आहे? आनंद. हा गुड बॉय. चल चांगली चांगली क्लिक करा का, एकदम लाईव्हली वाटले पाहिजे असे क्लिक कर. अरे तू फ्रेम मध्ये येशील? फ्रेम? अरे काय चाललंय का तुमचं? नीरव दादा फोटोशूट करतोय, त्याला बेस्ट क्लिक हवाय ना. असे उठ, आपले फोटोज काढून झालेत आता, उठा. झाले मग दाखव ना मला. असे पहिले मातीचे हात घरी जाऊन धुवून यायचे, मग आपण एकत्र बसून लॅपटॉप वर फोटोज बघूयात. ओके हो. या. अच्छा म्हणजे ही तुझी जादू आहे का? जादू? आजकाल ना आशय अगदी शांत मुलासारखा वागायला लागलाय. म्हणजे हट्ट नाही, चिडचिड नाही. याआधी फक्त मोबाईल वर गेम खेळत असायचा, पण हल्ली ना एकटक मन लावून चांगल्या चांगल्या मूवीज बघत असतो. अरे त्याने खरंच मनावर घेतलेलं दिसतंय. काय मॅम? ऍक्च्युली मीच त्याला म्हणालो होतो की जर तुला फिल्म मेकर व्हायचं असेल ना तर भरपूर छान छान फिल्म पाह म्हणून. फिल्म मेकर? आणि हा हो मॅम, त्याचा जो व्हिज्युअल सेन्स आहे ना तो कमाल आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना त्याच्याकडे ना प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची ना एक वेगळी दृष्टी आहे. मॅम त्यांनी जर ठरवलं ना तर तो खरंच चांगला फिल्म मेकर होऊ शकतो. हा पण तुम्हाला चालेल ना तो फिल्म मेकर झाला तर? हो का नाही, उलट आवडेल मला. मला तर असं वाटत ना की त्यानं जे काही करावं ते अगदी पॅशनेटली करावं. खरंच लकी आहे आशय, त्याला तुमच्यासारखे सपोर्ट करणारे पॅरेंट्स मिळाले. कसं ना मॅम, घरच्यांचा सपोर्ट असला ना की आपली स्वप्न पूर्ण करणं खूप सोपं जातं. हो खरंय रे, पण त्यांची स्वप्न आपल्याला कळायला आपण त्यांना वेळ द्यायला हवा ना. पण हे बरं झालं तू त्याला बोलत केलंस म्हणून मला कळलं तरी की त्याला फिल्म मेकर व्हायचंय. थँक्स नीरव. अहो मॅम थँक्स काय म्हणताय, मी तर ना फक्त त्याच्याशी एक मित्र म्हणून गप्पा टाकल्या बस. चला आता हे बरं झालं की तुझ्यासारखा चांगला मित्र त्याला मिळालाय, म्हणजे माझं टेन्शन गेलं ना. चल मी आता निघते, मला बरीच काम आहे. तुमचे फोटो बघून झाले की त्याला घरी पाठव. येस चालेल मी निघते. बाय. आपण फराळ आणलाय ही बातमी फुटली की काय? एवढी गर्दी? काही गोंधळ वगैरे झालाय का रे? गोंधळ कसा होईल, हा तर आपलाच बरोबर आहे. मला काय वाटत सगळ्यांनीच आपापल्या घरून फराळ आणला असेल ना, म्हणून मग कॅन्टीन मध्ये बसायला जागा पुरली नसेल. झालं सगळ्यांचं बोलून झालं. सायली मॅडम तुम्हाला काही मत मांडायचे? मी नाही थांब. सचिन, ए सचिन. सायली पण ना. ए सचा. कोण? काय रे धोल? काय रे, काही प्रॉब्लेम झालाय का, एवढी गर्दी काय? अरे काय झालं माहितीये, मी कॉलेजला आलो सकाळी आणि म्हटलं भूक लागली तर म्हटलं कॅन्टीनला जावं. मुद्द्याचं सांग ना. हा हा मुद्द्याचं. अरे आपलं कॅन्टीन बंद झालंय कायमचं. काय? का पण? का ते मला माहिती नाही, पण आम्मा बोलली कॅन्टीन बंद. बंद मतलब बंद. कॅन्टीन बंद? नंबर 14 सुशांत म्हापसेकर.
हा एक अत्यंत लाजाळू मुलगा पण यालाच तू कॉलेजच्या पहिल्या दिवशी आपल्या लायब्ररीयन नीलांबरी मॅडम त्यांना तू प्रपोज करायला लावलंस. आता त्या मायाळू म्हणून ठीक आहे, काही झालं नाही, पण यानंतर ह्याचं धाडस इतकं वाढलं की त्यांनी वर्षभरात 50 मुलींना सलग प्रपोज केलं. 50 मुली. नेक्स्ट रॅगिंग, नेक्स्ट अँड द लास्ट रॅगिंग नंबर 16 राहुल पिसे. लास्ट हो, मी शोधलेल्या माहितीनुसार तू 16 मुलांचं मेजर रॅगिंग घेतलंस, राईट? 16 नाही, 21. अजून तुला 5 मुलांची नावं शोधायची. अजून 5? हो. नवनीत, की 16 शोधता शोधता माझ्या पायात पोटात गोळे आले, आणखी 5 कसे शोधायचे? तसेच जसे हे 16 शोधलेस. चल काय कुठे शोधायला? नाही, पेनल्टी द्यायला. आपलं ठरलं होतं ना, जोवर तू मी रॅगिंग घेतलेल्या सगळ्या मुलांची नावं आणि एक्सपिरियन्स लिहून आणत नाही तोवर तू मला पार्टी देत राहायची. आठवतंय ना? आठवतंय. पण नवनीत, आता नुकतीच दिवाळी झालीये, लगेच दिवाळा नको ना काढायला? दिवाळा नको. नको नको. चल दिवाळी साजरी करूया. चटका चटका नको, चटका नको, दिवाळी नको, दिवाळी नको. त्यापेक्षा आपण पार्टी करूयात, तू म्हणशील तिकडे. बर, गुड माय बॉय. बरेच दिवस झाले कॅन्टीनचा समोसा नाही खाल्ले, चल जाऊ. समोसा? तेव्हा जरा तिखट झालाय. तू आणलेला भडंग जेवढा पानसट झालाय ना ते बघ आधी. ए, काही पानसट वगैरे झालं नाही. मग काय एवढा फिका, वरून तिखट घाल दे जरा. आता पोरावरनं भांडत बसू नका यार तुम्ही दोघी. भांडू दे रेणुका, दिवाळी आहे. हराळा सोबत एक दोन फटाके पण फुटले पाहिजेत की नाही? भांडा तुम्ही, भांडा भांडा. हा लक्ष्मी बार पुडा, चुतळी बाऊन पुडा, साप पण घ्या मजे मजे असं काय ग सगळ्या कसल्या खुसखुशीत झाल्यात. अरे मग भाई, आजी आपल्याला मनात ठेवूनच बनवते ना चकली, माझी होणार आहे खुसखुशीत मस्त. भेटायचं पण कुठेतरी कौतुक करा ना. ए, तुला कशाला हवं कौतुक? अगं रेणू, तेवढं पण कळत नाही का तुला? म्हणजे कोणी किती रन केले तरी शेवटी सचिन तो सचिन. अगं म्हणजे कोणीही किती भारी फराळ आणला ना तरी रायगडची मँगो बर्फी ती रायगडची मँगो बर्फी. तुम्ही बसलात पण डबा घेऊन फराळाला, आमची बघायची तरी वाट. हरकत नाही, हळू खा. हा डबा स्टीलचा आहे म्हणून चावून चावून खा, पचायला बरं जाईल, कळलं? ऐका ना, पण तुम्ही इथे का बसलाय? नाही म्हणजे कॅन्टीनला बसायचं ना. आपण विसरलोच कॅन्टीन मध्ये बसायला, मला लक्षातच नव्हतं कॉलेज मध्ये आपल्या कॅन्टीन पण आहे. काय झालंय ते सांग. अरे ते कॅन्टीन जरा बंद आहे. कुठे? सुरू तर आहे. शटर ऑन आहे, आतला कॅटर ऑफ आहे. कॅटर ऑफ आहे म्हणजे अम्मा गेली? ए बावळट, असं काही झालेलं नाहीये. अम्मा कुठेही गेली नाही, फक्त तिने कॅन्टीन बंद केलं. तेही कायमचं. काय कायमचं? अरे म्हणजे आम्ही कुठे करणार नाश्ता? अरे पण असं अचानक का बंद केलं असेल? तेच तर कळत नाहीये. रेणुका, तू त्यांना घरचा फराळ तर नव्हता ना दिलास? नाही म्हणजे फराळ खाऊन त्यांना कुकिंगचा कॉम्प्लेक्शन तर नसेल ना आला? कॉम्प्लेक्शन? कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स त्याला कॉम्प्लेक्स म्हणायचं होत. नाही पण काही कॉम्प्लेक्स वगैरे आला नसेल, मे बी काहीतरी टेक्निकल इश्यू असेल, होईल सॉल्व. भाई झालाच पाहिजे, सॉल्व नाही झाला ना तर आपले हे दोन गडी भूक बहिणी मरतील, माहितीये? काय झालं आम्हाला, असं कॅन्टीन कसं बंद केलं? ही गर्दी कसली रे? तेच ना, एवढी गर्दी कॅन्टीनला. बापरे, त्यापेक्षा आपण
उद्याच येऊयात का खायला? चल चल चल. अरे विदाऊट नोटीस कोणी असं कॅन्टीन कधी बंद करत का? कोणी केलं कॅन्टीन बंद? मैंने किया है. तेरे को क्या प्रॉब्लेम है रे? मला नाही, सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे. मुलांचे खायचे वांदे होतात. तो तेरे जेब में से पैसे निकाल के खिलाओ ना सबको. मग काय प्रॉब्लेम आहे? कशाला बंद केलंस कॅन्टीन? मेरी मर्जी. मेरा कॅन्टीन है, जब भी चाहू खोलू, जब भी चाहू बंद करू, या हमेशा बंद करू. नहीं खोलने का है. तू कौन रे मेरे को पूछने वाला? ओके 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 अम्मा, कूल डाउन. अम्मा मुलांना त्रास होतो ना, कर ना कॅन्टीन ओपन करना प्लीज. नहीं खोलणार. आणि तुझ्या सांगण्या पे तो नहींच नहीं. तू क्या समझता है रे खुद को? मी काय समजतो त्यापेक्षा मी कोण आहे हे माहिती ना अम्मा? चांगलंच माहिती आहे. गावभर हवा आणि खातं उधारीचा खावा, अशी तो गोत आहे तुझी. तुम क्या देखते हो सब? एक बार बोला ना कैंटीन बंद, बंद तो बंद, चलो जाओ. अरे 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 अरे, आता आपल्या पार्टीचं काय होणार? नवनी मला खरंच खूप आवडलं असतं तुला पार्टी द्यायला अम्माच्या कॅन्टीन मध्ये, पण आता कॅन्टीनच क्लोज आहे म्हणल्यावर. आता कॅन्टीन क्लोज झालंय पण बाहेर अख्खं जग ओपन आहे. बाहेर? हो बाहेर. आपण बर्गर? बर्गर बर्गर नको, बर्गर नको, बर्गर नको. नको मग पिझ्झा? पिझ्झा पिझ्झा नको, पिझ्झा नको, पिझ्झा नको. मग चिकन बिर्याणी विथ मटन कबाब आणि हो सोबत फिश करी. त्यापेक्षा त्यापेक्षा घरी बनवलेला चिवडा विथ करंजी आणि बेसनचे लाडू चालतील ना? होममेड. हो हो चालेल. पण शेवटी स्वीट डिश म्हणून. स्वीट डिश? हो स्वीट डिश. चल. अरे पण बिना परमिशनच्या आम्ही तुम्हाला आतमध्ये कशा जाऊ देणार? अहो आता डबा पोचवायला परमिशन लागते. वय डबा पोचून येतो की लगेच. काय आहे याच्यात? बॉम्ब आहे. काय? अहो आता जेवणाच्या डब्यामध्ये जेवणच असणार ना का बॉम्ब असणार आहे? काही बी लागा विचारता तुम्ही? हा अच्छा, तो उघडून दाखव जरा. कशाला? चेक करायचा आहे आम्हाला. अहो आता तो डब्यासारखा डबा आहे, काय चेक करताय त्यात? हा वॉचमॅन कोणाशी एवढा वाद घालतोय? मला वाटत ना हा डबेवाला असणार. काय असेल डब्यात रेणू? म्हणजे कोणासाठी आला असेल डबा असं विचारायचंय. काय माहिती, मे बी. काय माझ्याकडे काय बघताय तुम्ही दोघी? हे पा, माझा दादा जेव्हा केव्हा पाठवतो ना तेव्हा ते गाडीत न पाठवतो, असं सायकल वर नाही येत काही. मग कोणासाठी आला असेल डब्बा? अहो परी देशमुख मॅडम साठी. बीएमयू फर्स्ट इयरला आहेत ते. राजकुमार साहेबांनी सांगितलंय त्यांच्याच हातात डबा द्यायचा. अशी राजकुमार साहेबांची आर्डर आहे बघा. हो अरे तो असं सांगो ना, या इकडे. हे बघा इथे चुवा आहे मॅडम, देऊन टाको त्यांचा डबा त्यांना. या परी देशमुख मॅडम. वय अरे हेच आहे मॅडम, तुमचा टिफिन आला आहे. मॅडम हे तुमचा डब्बा. थँक्यू. अहो थँक्यू कशाला मॅडम, राजकुमार साहेबांनी पाठवलंय, द्यायला नको वय. आणि मॅडम मस्त रेमटून जेवा बघा, एकदम गावच्या स्टाईलने स्वयंपाक केलाय. येतो मी, चला. आणि हो साहेबांचा फोन आला की त्यांना नमस्कार सांगा. हा येतो मी. रेमटून जेवा बरं का? परी काय आहे डब्यात? हॅलो दादा. हा बोल का परी. दादा काय पाठवलंस तू? काय पाठवलं म्हणजे? जेवण आवडलं नाही का? आवडलंय की नाही ते बघायला ना, मी अजून उघडलाच नाहीये डबा. अग मग उघडून बघ की. हा अशी मस्त भरलेली वांगी आणि भाकरी पाठवली आहे, अगदी आपल्याकडची स्टाईल. मला नको तुझी स्टाईल. तुम्हाला सांग तू कशाला पाठवलास डबा? कशाला म्हणजे? आज कॅन्टीन बंद आहे ना तुमचं, म्हणून पाठवलंय. एक मिनिट, तुला कसं कळलं रे आमचं कॅन्टीन बंद आहे ते? सकाळी विनीतने सांगितलं ना आपल्याला. वाटलंच होत मला तो पचकणार आहे ते. काय झालं? काही नाही झालंय दादा. आता माझं ऐक, तू
याच्या पुढे तुला कुणीही काही सांगितलं तरी मला विचारल्याशिवाय काही करायचं नाही तू, कळलं का? अग अग परी, अशी चिडतेस कशाला? आता आपली बहीण तिथे उपाशी आहे म्हटल्यावर आपला जीव कसा लागणार आहे इकडं? तुझी काळजी म्हणून पाठवलंय डबा. बरं बरं ठीक आहे, पण आता परत नको पाठवूस उद्या डबा. का तुमचं कॅन्टीन सुरू झालंय का? नाही, कधी सुरू होणार आहे काय माहित. नेमकं बंद का पडले कॅन्टीन हे तरी कळलंय का? नाही दादा. कसाय कसाय? मस्त आहे, तुझ्या मम्माने बनवला. हो हे बघ लाडू पण आहे, खा ना. नको नको नको, लाडू नको. का तुला लाडू नाही आवडत? आवडतात ना. मग डायट कॉन्शियस? हा डायट कॉन्शियस नाही कधीडा, गॉड कॉन्शियस. म्हणजे एक्झामच्या टाइमला मी बाप्पाला नर्वस केला होता की मला जर एक्झाम मध्ये खूप चांगले मार्क्स मिळाले ना तर आणि तर स्वीट खाईन, पण आता रिझल्ट नाही लागला तर लाडू कसे खाऊ? मग तू चकली खा ना, चकली ती गोड नसते. नको नको, आता बस झालं, खूप झालं मला. ओके मग एक काम कर, हॉस्टेलवर घेऊन जा, मग भूक लागली ना की खा. हा सो स्वीट ऑफ यू बेबी. ए स्वीट नाही, नवस बोलली आहे. सो क्यूट ऑफ यू बेबी, रात्री ना डिनरला खाईन. हा आणि एवढा फराळ पुरेल ना तुला? हो बेबी पुरेल ना. आणि पुरला नाही ना तर हे खा. हे काय फराळ? जेवण. जेवण? माझ्या दादाला तूच सांगितलंस ना कॅन्टीन बंद झाल्याचं. त्यानेच फोन केला होता. पण तुला काय गरज होती लगेच पचकायची? आता सकाळी त्याच्याशी बोलता बोलता मी त्याला कॉलेजमध्ये काय घडतं ते सांगितलं. आता मला काय माहिती, तू डायरेक्ट दुपारच्या जेवणाचा डबाच पाठवेल. आता कळलंय ना, मग आता यापुढे माझ्या दादाला तू एक जरी कॉलेजमधली बातमी सांगितली ना तर तुझी बातमी करून टाकेल. आणि दुपारच्या जेवणाच्या ऐवजी इथे सगळेजण तुझ्या 13व्याचं जेवण जेवत असतील, कळलं का? अशी काय रे तुझी लातूरवाली नेबर, तू काहीच कसं बोलला नाही तिला? तू तिच्या चांगल्यासाठी तिच्या दादाला फोन केला होता ना. हे बघ या पुढे तिच्या दादाला काही फोन करून सांगितलं ना तर बघ. हा नाही नाही सांगणार, सांगितलं तर माझ्या 13व्याचं जेवण डब्यात नाही येण्याऐवजी तुझ्या हातात पडेल. शू आता मला पण गॉड कॉन्शियस व्हावं लागणार. व्हेरी गुड व्हेरी गुड, चल चल चल. अम्मा क्या है? एक बार बोल दिया ना कॅन्टीन बंद तर परत परत काय को विचारता? अम्मा मी ते कॅन्टीन का बंद आहे ते विचारायला नाही आले, मला ते तुम्हाला हे डब्बा. काय को डब्बा? एक बार बोला ना कॅन्टीन बंद आहे तो पार्सल भी बंद, आता काय पण मिळणार नाही. नाही नाही अम्मा मला काही नकोय, हे तर मी तुमच्यासाठी आणलंय. माझ्यासाठी काय? फराळ आहे दिवाळीचा, माझ्या घरून आणलंय खास तुमच्यासाठी. फराळ माझ्यासाठी? हो घ्या ना. ना मला काय नको तुमचा. अम्मा खूप प्रेमाने आणलं मी तुमच्यासाठी, घ्या. नाही घेऊन जातो, मला तुमच्या पोरांच काय पण नको. का म्हणजे आम्ही काय केलंय? अजून काय नाही केलं, पण एक दिवस तुम्ही पण असंच करणार. काय? हे असं माया लावणार, प्रेम लावणार आणि एक दिवस कुठेतरी निघून जाणार. निघून जाणार कुठेतरी? म्हणजे कोण निघून गेलंय? नाही कोण नाही. जा ग तू, मी आता पुन्हा परत कॅन्टीन कधी कधी उघडणार नाही. जा तू.